नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या विशाल लाईफस्टाईल चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या गावाच्या नदीमध्ये एक गळ टाकायला, साधे मासे काढायला. दंडवाली आणि त्यांना खवली पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की घालवा. आणि माझं सध्या आहे बघा यज्ञेश एम सी स्टॅन. आणि चला बघा, गळबी लांबलेत आपले. आणि बघा, हा जो आपला हिरा आहे जो आपण इथे चिंबोऱ्या पकडायला होतो रात्रीचे, त्याला आपल्या इथे नाही गळ टाकायचा, आपल्याला बघा इथून आतमधून जायचं आहे. तर चला आता आपल्या लोकेशनवरती जातो आणि नंतरच भेटतो. बघा शेतातून चाललोय, शेत लावलीत आणि बघा बघा कसं जायला लागतंय. बघा हा याचा आपला स्पॉट, तिकडे नाही बघ, इकडे तिकडे नाही रे, इकडे हो. बघा मित्रांनो, हा बघा आपला आजचा स्पॉट. बघा आपण चिंबोऱ्यानं येतो तेव्हा त्या तिथून येतो. हे बघा हे बघा हे बघा ह्या इथून येतो, असे असे पुढे जातो चिंबोऱ्यानं रात्रीचे येतो त्या तेव्हा. आणि आज आपण ते गळ टाकणार आहोत. बघा यज्ञेशचं बघा तिथे गांडलं गावते यज्ञेश. आणि आम्ही जेव्हा इथं काल रविवार होता, काल पण आलेलो इथे गळ टाकायला आपल्या सर्व चिल्लर पार्टीला घेऊन. इथे आपल्याला तीन चिवणी लागलेले आणि साधे खवले मासे लागलेले. आमच्या इथे साधे मासे म्हणतात आणि खवली मासे पण म्हणतात, ते लागलेले आम्हाला. आज बघू आपल्याला काय लागते आपल्या नशेवर, आहेत का नाही चिवणी. ते यज्ञेशला येऊ दे गांडलं खणून, ते बघा तिथे आहे गांडलं खोदतोय. गांडलं खोदतो आणि नंतर मग येतो इथे गळ टाकायला. चला ते बघा, तिकडे तर गांडलं नाही मिळाली, आता बघा इथे आले. बघा इथे आलोय गांडलं खोदायला. बघा इथं उकीर पण काढलंय गांडलाही, आता इथे गांडलं खोदतो. आणि बघा आज पाणी खदूल आहे. आज यायचं होतं चिंबोऱ्यांना पण आज पाणी खदूल आहे. बघा एकदम कंच पाणी लागतं हे बघा हे बघा. चला आता इथे गांडलं खोदतो. मित्रांनो, आपली आता गांडलं खोदून तर झालीच. बघा आणि तिकडे यज्ञेश गळ टाकायची सुरुवात पण केली यज्ञेशने. बघू त्याला काय लागते का नाही. टाकलाय गेला त्याला लागलंय. मित्रांनो, हा बघा यज्ञेशने आता टाकलाय गल, बघू त्याला काय लागते का नाही. लागलंय बघा बघा. मित्रांनो, पहिलीच बोनी झाली आपली. बघा आपली पहिलीच बोनी झालंय. दांडाल आमच्याकडे साधा मासा म्हणतात, दांडाल म्हणतात. बघा पहिलीच बोनी आपली झाली. त्याला रिलीज करतोय बघा ह्याच्यामध्ये. पण हे आणलंय एक डबा आणलाय, त्याच्यामध्ये आपण सर्व मासे गोळा करणार आहोत. आता मी पण गळ टाकतो. बघा एक साईडला मीन टाकलाय, तर बघा तिकडे यज्ञेशचा गळ आहे. नाही बघा इथे लागला पण लागलेला लगेच लागते आता. बघू पहिले कोणाला लागते. आता यज्ञेशनी तर आपली पहिली बोनी तर केलंय, आता बघू टाकलंय दोघाय पण. बघा मित्रांनो, आपला दुसरा मासा. बघा मला लागला हा दुसरा मासा. आता यज्ञेशनी एक आणि मी एक असे आपले एकूण दोन मासे आलेत. हा बघा पहिला मासा, आपली पहिली बोनी. आणि हा बघा हा थोडा बऱ्यापैकी आहे. हा बघा मोठा आहे थोडा. आता आपल्याला असेच मासे लागणार आहेत मित्रांनो, असेच साधे मासे. आणि मधीत मधीत एक एक चिवणं लागतं कधी लागलं तर, कारण की आम्ही काल आलो तर आम्हाला तीन चिवणी लागलेली. आता बघू आपल्याला चिवणं लागते का नाही. बघा आपला दुसरा मासा त्याला काढतो आणि आपल्या बादलीत ठेवतो. मित्रांनो, आपण जो मासा काढलेला त्याला सोडवतो. बघा आणि आपला एक अजून मासा खाली उड्या मारतात. हे बघा बघा मित्रांनो,
बोल काय बोलतेस? हा बघा मित्रांनो, आपला तिसरा मासा आपण त्याच साईजचा आहे, तो बघा सेम साईज आहे, पण तिन्ही माशांची सेम साईज आहे. आपला तिसरा मासा येत आहे, आपण बादलीत काढतो बघा. फायनली चिवण काढलेलं आहे. आपलं पहिलं चिवण तर आपल्याला लागलंय बघा. त्याला पण रिलीज करतो. ते गेले एकदा. अरे मासे उड्या मारतो. पहिलं चिवण आपलं. काटा मारण्याची भीती आहे. जाम छोटी साईज आहे. खूप खालेला आहे मित्रांनो. आतापर्यंत इकडे भावरलेला आहे मित्रांनो. आतापर्यंत बघा तीन मासे आणि एक चिवणं झालंय. आता असेच आपल्याला चिवणं आणि मासे गोळा करायचे. आता परत आता आपल्याला बघू. आता यज्ञेशला तर पहिला चिवणं लागले, आता मला कधी चिवणं लागते बघू. मित्रांनो बघा अजून एक. आता यज्ञेशने चिवणं काढून सोडलं होतं की परत यज्ञेशने बघा मासा पण काढलाय. माशांची सेम साईज आहे सगळे. माशांची सेम साईज बघा. आपला चौथा मासा आहे. आपण असेच मासे मोजत राहू. आपल्याला बघू किती मासे लागतात ते. आज बालदी भरायची. आज आपल्याला पूर्ण बालदी भरून जायचं आहे घरी. त्याला द्यायला पण काढलाय. त्याला पण आपल्याला बालदी टाकतो. मी गांडूळ लावत होतो गळाला आणि बघा यज्ञेशने अजून एक काढले. मासा काढलाय बघा. अय्या चिवणं गेले ना मासा लाय मित्रांनो. काय करशील दोघांच्या गळाला पण मासे लागलेत. मित्रांनो हे बघा दोघांच्या गळाला पण मासे लागलेत. थांबा आता सोडवायला लागेल पहिलं. एकात एक गुतलेला आहे. पहिला मासा काढतो कारण मासा कारण मी गुतवेल. आज मित्रांना मी खूप मज्जाच केली हो. सक्सेसफुल वर्क कोकणीय. आतापर्यंत आपल्याला एकूण सहा ना सहा नाही एकूण सात. मित्रांना आपल्या आता एकूणपर्यंत सात मासे झालेत. अनेक चिवणं अनेक चिवणं काढ पान त्या दाखव तुम्ही बघा. बघा काम पच्चेस. मित्रांनो आम्हाला येऊन 10 मिनिटं पण नसतील झाली तेवढे तर तेवढे मासे लागले. अजून आपल्याला जाम टाईम आहे आपल्याजवळ. आपल्याला आज बालदी भरायचे पूर्ण. त्याला आता परत टाकतो गल बघा. गांडूळ लावतोय. चला आता मी पण टाकतो. लावला मित्रांनो अशा प्रकारे बघा आपला सातवा मासा. सर्व माशांची सेम साईज आहे बघा. आपला सातवा मासा त्याला पण काढून घेतो बघा. चिंबोरी काढली हो मित्रांना. खाण्याची चिंबुरी आणि गेली 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 गेली. आपण ज्या रात्री चिंबुऱ्या पकडायला येतो त्या बघा. ह्या चिंबुऱ्या ह्या असतात. त्या चिंबुऱ्या बघा बघा. त्याच चिंबुऱ्या पकडण्यासाठी आपण रात्रीच्या येतो. पण या आता हे पिल्ल आहे बारक. ह्याचे शून खूप मोठे मोठे चिंबुऱ्या असतात. ते आपण इकडे सोडून देणार जाऊ दे. आपल्याला परत नको म्हणजे परत लागल. मोठी पिटी झाल्यावर परत आपल्याला मिळाली तर आपण लांब फेकू. जाऊ दे मित्रांना. तिला फेकून दिलंय कारण ती बारकी आहे. काही जण मला बोलतात की तुमच्या व्हिडिओ बघून आम्हाला खूप हसायला येतं. त्यांना मी एकच सांगतो मित्रांनो, लोकांना हसवणं ही पण एक कलाच आहे. म्हणून जर आमच्या व्हिडिओ बघून जर काही लोक हसत असतील तर काय जातो. म्हणजे जर आमच्या व्हिडिओ बघून त्यांना जर हसायला येत असेल तर एखाद्याला हसवणं पण ही पण एक कलाच आहे मित्रांनो. आणि जर एखादा आमच्या व्हिडिओ जर बघून हसत असेल तर आम्ही अजून बनवू. कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आम्हाला सांगा की तुम्हाला तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही आमच्या व्हिडिओ बघून हसता की म्हणजे असं एन्जॉय करता का नाही व्हिडिओ बघून. आणि बघा आता दोघांच्या पण यज्ञेशला पण लागलाय मासा आणि मला पण लागलाय बघा. दोघांना पण मासे लागलेत. चला ते यांना काढून घेतो. मित्रांनो
लोकांना हसवणं पण ही कला आहे आणि जर माझा व्हिडिओ बघून जर लोक हसत असतील तरी पण एक चांगली गोष्ट आहे. चला आता ह्यांना काढून घेतो. चला आता काढून घेऊ द्याला, कारण आम्ही दोघंच जण आलो आणि दोघं पण गर्ल टाकतोय आणि मग व्हिडिओ काढायचा प्रश्न पडतो. कारण की बघा व्हिडिओ पण काढायला लागते आणि मासं पण काढायला लागतो. तसं म्हणजे बघा आता यज्ञेशनी जर मासा काढला आता मी व्हिडिओ शूट करतोय, यज्ञेशनी मासा काढला आहे आणि आता मासा मारा आता मी जेव्हा व्हिडिओ बंद करेन तेव्हा मासा काढेन. तर चला ते व्हिडिओ जरा बंद करतो आणि मासा काढतो, नंतरच तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो आता परत आहे बघा, लावलं आहे आपल्या ह्याला घास, आता परत टाकतो. मित्रांनो आणि आमच्याजवळ एक एम सी स्टॅनचा चष्मा पण होता, तो आम्ही विसरलेलोच घालायला. आणि अवघा इकडे दाखव, तिकडे दाखव. अवघा एम सी स्टॅनचा चष्मा आम्ही पळवून आणला, एम सी स्टॅनचा चष्मा आम्ही पळवून आणला. आता आम्हाला खूप मच्छी लागणार बघा. एम सी स्टॅन लक्की आहे बघा, लागला पण जागेवर काढली बघा, मासा लागला पण एम सी स्टॅन. यज्ञेशनी जसा चष्मा घातला तसा मासा लागला बघा. हे बघा मित्रांनो परत एक चिमुरी, ही थोडी बारकी आहे, तिला आता आपण अशीच सोड. ती लागलो 17 वेळेला तिकडे उडव जोराने, सुटत पण नाही. सोडला एकदा सगळं सोडला तिने. मित्रांनो बघा मी या साईडला आलेलो आणि यज्ञेशला तिथे चिवणं लागले ते बघा. इथून नाही तुम्हाला इथून एवढं दिसत नाही, नंतर तुम्हाला जवळून दाखवतो. चला त्या साईडला गेलेलो तेव्हा बघा यज्ञेशला चिवणं लागले, दाखवतो आहे बघा. आपल्याला दोन चिवणी चाली पहिलं आपलं एक दुसरं चिवणं ते पण यज्ञेशनीच काढलंय. आता याला पण मी बादलीमध्ये टाकतो आपल्या मित्रांनो. ते बघा आता त्या साईडून ह्या जागेवर आलोय, आता इथे गळ टाकलेत आपण. काय इकडे आलो आणि मासा पण लागला बघा. आता आपल्याला इथे जरा गळ टाकायला लागतील, कारण आपलं गांडलं पण संपली तर इथेच जवळ गांडलं खोदतो आणि आता इथेच गळ टाकतो जरा 10-15 मिनिट. खूप जोरात पाऊस आला आहे, तुम्हाला पाण्यामध्ये ठिपके पडताना दिसत असतील बघा. आम्ही जरा झाडांखाली आहोत हे बघा, झाडांखाली आहोत म्हणून एवढा पाऊस काय लागत नाही. आणि मासं उठतीन सगळं पान घेऊन गेला बघा यज्ञेश, पान घेतलंय सर्व. आता मासं तर नाही उडणार, एवढं तर नाही उडणार. आणि आता आपली जरा फिशिंग बंद आहे पावसाळ्यामध्ये. चला आता पाऊस गेला की जरा फिशिंग चालू ठेवू. आता आलेलं तेव्हा ऊन टाकलेलं, म्हटलं पाऊस तर काही येणार नाही म्हणून आम्ही छत्री आणली. आणि आता झाडांखाली आहोत तरी झाडांचे ठिपके पडता येते बघा. एक दिवशी तया नाही जवळात पाऊस आला आता, तर आता पावसाला जाऊ द्या. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो पाऊस गेल्यावरच. मित्रांनो आत्ताच पाऊस गेला, आत्ताच पाऊस गेला आहे आणि पूर्ण भिजून गेलोय बघा. केसरीसान आम्ही पूर्ण भिजलो आणि बघा त्याच्यामध्ये राहिलेलो. तिथे आलो धावत धावत, तेवढ्या त्यांची पॅन्ट पण पूर्ण भिजलेली आणि ट्रॅक पॅन्ट घातलेली. मग आम्ही विरातनं धावत धावत गेलो, त्याच्यामुळे त्याची पॅन्ट पण भिजली आणि पण पूर्ण भिजलोय. अर्थात शर्ट तर पूर्ण भिजले आणि बघा इथे यज्ञेश गळ टाकत होता आणि त्याला मासा पण लागलाय. यज्ञेशला मासा पण लागला इथे. चला आता तो काढतो मासा. तर चला आता सर्व आता आमचे मासे तर काढून झाले, तुम्हाला दाखवतो आम्हाला किती मासे लागले ते. हे बघा किती मासे लागलेत. एकूण दोन चिवणे आहेत आणि साधे मासे आहेत हे बघा. 15-16
बहुतेक तर मला तर वाटते 15-16 असतील साधे मासे। तर चला आता इथेच व्हिडिओ संपवतो, आता भिजलोय पण, आता घरी जाऊन सगळं शर्ट वगैरे बदलतो, शर्ट तर पूर्ण भिजलंय बघा। तर चला आता ही व्हिडिओ इथेच संपवतो, जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।